पंढरपूर पोलिसांची चमकदार कामगिरी, घरफोडी करणारी टोळी केली जेरबंद. कायद्याचे रक्षक म्हणून ज्यांच्याकडे विश्वासाने पाहिलं जातं त्याच पोलिसांनी चमकदार कामगिरी करून पंढरीत घरफोडी करणारी अटल चोरांची टोळी जेरबंद केल्यानं जिल्ह्यात खळबळ उडाली. पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक दयानंद गावडे यांच्या स्टिंग ऑपरेशनमुळेच चोरट्यांना पकडणं शक्य झाल्याचं नागरिकातून बोललं जाते. गुन्हेगार आणि अवैध धंदेवाल्यांच्या मुसका बांधण्यासाठीच आपली सर्व सेवा इमानेद्वारे बहाल करणारे जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी पंढरीतील पोलिसांच्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना काय म्हणाले ते पाहूयात. पंढरपूर आणि आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावरती घरफोडी गेल्या काही महिन्यामध्ये रिपोर्ट झाल्या होत्या. पोलिसांनी ह्या उघडकीस आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये पोलीस निरीक्षक श्री गावडे, त्यांचे डीबीचा सर्व स्टाफ, त्याच्यामध्ये गावड्यांच्या इन्फॉर्मेशन प्रमाणे निलेश भोसले या आरोपीला त्याच्याकडे एक लॅपटॉप आहे आणि तो लॅपटॉप कदाचित चोरीचा आहे अशा प्रकारची एक चांगली इन्फॉर्मेशन मिळाली. त्याला पकडल्यानंतर त्याचे अधिक चार साथीदार यांनी एक घरफोडी केल्याचं निष्पन्न झालं आणि या घरफोडीतून हा लॅपटॉप हस्तगत केल्याचे समजले. पुढे तपास करता पंढरपूर डीबी स्टाफ आणि पंढरपूर शहरचे PI आणि SDPO श्री सागर कवडे या सगळ्यांनी मग याच्यावरती कॉन्सन्ट्रेट केलं. या आरोपींना चौकशीमध्ये ताब्यात घेऊन वेळोवेळी त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आली आणि या सगळ्यातून या आरोपींकडून पंढरपूर शहरामध्ये झालेल्या 9 घरफोड्या या उघडकीला आलेल्या. अधिक तपास करता असं लक्षात आलं की याच आरोपींकडून टेंभुर्णीचा सुद्धा एक गुन्हा उघडकीला आला असून यांचे अधिक आणखीन काही साथीदार असल्याची शक्यता आहे. या 10 गुन्ह्यांमध्ये ही जी टोळी होती ही कार घेऊन ऑपरेट करणारी टोळी होती. शेवरलेट कार यांच्याकडे होती आणि ही कार घेऊन ही टोळी ऑपरेट करत होती आणि विविध ठिकाणी जाऊन त्यांचा रीच वाढत होता. दिवसाही काही घरफोडी केलेले आहेत, रात्रीही काही घरफोडी केलेले आहेत. या गुन्ह्यामध्ये चौकशीमध्ये आणखीन आनंदाची गोष्ट म्हणजे साधारण 10 लाखाचा ऐवज इतका घरफोडीमध्ये गेलेला रिकव्हर झाला. खरं तर घरफोडीमध्ये रिकव्हरी ही कमी होते परंतु याच्यामध्ये पंढरपूरच्या टीमनी खूप चांगल्या पद्धतीची अशी रिकव्हरी केली आणि या रिकव्हरीच्या माध्यमातून ज्या नागरिकांचं जे काही साहित्य चोरीलं गेलेलं असेल ते त्यांना परत मिळण्यासाठी आता आम्ही प्रयत्न करत आहोत. या नागरिकांनी यांना आम्ही मदत करून कोर्टाकडून यांना सुपूर्तीची ऑर्डर मिळण्यासाठी त्यांना मदत करू आणि मग हा मुद्देमाल मिळालेला ज्या त्या तक्रारदारांना परत देण्याची पुढची प्रक्रिया चालू राहील. तरी सुद्धा मला वाटतं की आणखीन या आरोपींकडून काही गुन्हे निष्पन्न होतील. यामधले 2 गुन्हेगार हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार होते. आपण प्रोफेशनल क्रिमिनल सिस्टीम याचा वापर करून आपल्याकडं किती गुन्हेगार हे प्रोफेशनली गुन्हे करतात याचा प्रयत्न आपण जिल्ह्यामध्ये करतोय. याचं हे पहिलं सक्सेस आहे असं मला वाटतं. मागच्या महिन्यामध्ये आपण ही कार्यपद्धती सुरू केली आणि त्याचं हे एक यश आहे. याबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक दयानंद गावडे काय म्हणाले ते पाहूयात. त्यांची जर मोडस आपण बघितली तर पोइंटा तोडून हे घरफोड्या करत होते आणि त्यांच्याकडून जवळपास 5.5 लाखाचं 22 तोळे सोनं, 1/2 किलोच्या वर चांदी आपण रिकव्हर केलेलं. म्हणजे कदाचित त्यांनी शिक्षणाचा त्या या गैरकृत्यासाठी उपयोगच केला असं दिसून येते. दरम्यान निलेश भोसले याच्याकडे चोरीचा लॅपटॉप सापडला असून शोएब नदाफ, मुन्ना मागाडे, अविनाश वाघमडे, सागर बनपट्टे आदींना पोलिसांनी पकडून कैदेत टाकलं असून पंढरपूर पोलीस ठाण्याकडील 9 घरफोडींच्या गुन्ह्यातील 20 तोळे सोन्याचे दागिने, 1 किलो चांदीची भांडी आणि 1 डेल कंपनीचा लॅपटॉप, हँडी कॅमेरा, स्पार्क कार असा अंदाजे 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय.